राज्यात आतापर्यंत सरासरीच्या एक्क्याऐंशी पॉईंट झिरो सात टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले राज्यात एक ते सहा सप्टेंबर दरम्यान केवळ चोवीस पॉईंट झिरो पाच म्हणजेच सरासरी तेरा पॉईंट सात टक्के पाऊस पडला आहे दोन हजार पाचशे एकोणऐंशी पैकी चारशे सेहेचाळीस महसुली भागात एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला पीक विम्याच्या अग्रिमाबाबत नियोजन यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की महाराष्ट्रात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे नियमानुसार पीक विम्याचा अग्रिम पिण्याचे पाणी चारा उपलब्ध यासाठी काटेकोर नियोजन करावे असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले पावसाअभावी पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास शासनाचे प्राधान्य आहे पीक विम्याची अग्रिम रक्कम कशी देता येईल याचे चांगले नियोजन करावे किती नुकसान झाले आहे हेही अचूक कृती काढणे यंत्रणामध्ये समवय राहील हे, हे, राही। हे पाण्याचे निर्देश त्यांनी दिले पिण्याच्या पाण्याचे आरक्षण महत्वाचे आहे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल हे आम्ही पाहत आहोत असेही ते म्हणाले यावेळी कृषी विभागाचे अप्पर प्र मुख्य सचिव अनूप कुमार यांनी सादरीकरण केले यावर्षी पाऊस महाराष्ट्रात उशिराने दाखल झाला होता उशिरा येऊनही जून महिन्यात सरासरी एकशे अकरा पॉईंट पाच सरासरीच्या त्रेपन्न पॉईंट साठ टक्के पाऊस पडला त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने चांगली हजरी लावली सरासरी पर्जन्यमानाच्या एकशे अडतीस पॉईंट साठ टक्के म्हणजे चारशे एकोसठ चारशे एकोणसाठ पॉईंट झिरो मिमी पाऊस जुलैत पडलेला आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली असून ऑगस्ट महिन्याच्या सरासरीत केवळ अडतीस पॉईंट झिरो टक्के म्हणजेच एकशे सात पॉईंट नऊ मिमी पाऊस राज्यात पडला आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला परिस्थिती कायम राहिली आहे सप्टेंबर महिन्याच्या सरासरीच्या त्रेसष्ट पॉईंट साठ टक्के इतकाच यात पाऊस पडलेला आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली